खरंतर भाजपचे शहर अध्यक्ष आणि भाजपचे काही पदाधिकारी यांनी पीएमपीएल काढलंय विकायला आणि भाजपा लागले लुटायला अशी परिस्थिती पुणे शहरात निर्माण करून ठेवली. मागच्या वेळी सुद्धा जेव्हा या अध्यक्षांनी फोर्स कंपनीचा या ठिकाणी प्रस्ताव आणला होता आम्ही त्यांना विरोध केला होता. परंतु आता तर तीन रूट जे अतिशय फायद्याचे आहेत, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्ती, ज्याच्यावर कॅश जास्ती जमा होती, असे तीन रूट कुठलीही जाहिरात न करता, कुठलीही प्रोसिजर न करता, कायदेशीर बाबी न तपासता द्यायचं ठरवलंय एका विविक्षित कंपनीला. असं या ठिकाणी करता येणार नाही त्यांना. आणि हे करत असताना सुद्धा तिकिटाचे पैसे त्या कंपनीने घ्यायचे, जाहिरातीचं उत्पन्न त्या कंपनीने घ्यायचं आणि फक्त ठराविक पैसे किलोमीटर मागे पीएमपीएलला द्यायचे. असं कारस्थान हे बीजेपीवाले घडवून आणताय. याच्यामध्ये यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य पुणेकरांच्यासाठी ही सेवा आहे. उद्या खासगी कंपनीने त्या रूटवर बसेस कमी जास्त चालवल्या, नाही चालवल्या तर काय करणार? असाच प्रयोग भाजपने रांचीमध्ये केलाय. रांचीमध्ये शनिवार रविवार तो ऑपरेटर गाड्या सहलीला देतोय, नागरिकांची गैरसोय करतोय, कारण शनिवार रविवारी पब्लिक नसतं, तिकीट जास्ती होत नाही. आणि मग उद्या किती तिकीट विक्री झाली, काय झाली, याचा कसला हिशोब? आणि आजच संचलनाची तूट प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे पीएमपीएलमध्ये, ती कॉर्पोरेशन भरून देत आहे. हे फायद्याचे रूट सुद्धा खासगी कंपनीला दिले, याचं खासगीकरण केलं तर हा बोजा पुणेकरांवरती वाढणार आहे. परंतु ज्यांच्या खिशात पैसे जाणार आहे, जे पीएमपीएलच्या गल्ल्यावरती गल्ला मारू लागतायत, त्या भाजपवाल्यांना इशारा देण्यासाठी आम्ही आंदोलन केलंय. आज लोकशाही मार्गाने, शांतताई मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. पण हे जर असंच भ्रष्टाचार करत राहिले, हे जर यांच्या याच्यापासून बाजूला झाले नाहीत, तर अधिक तीव्र स्वरूपाचा व्यापक लढा पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उभारला जाईल.